आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधली पहिली दोन एक्झाम्पल्स पाहणार आहोत. त्यातलं जे पहिलं एक्झाम्पल आहे त्या पहिल्या एक्झाम्पल मध्ये तीन एक्झाम्पल्स आहेत, तीन प्रश्न आहेत. त्यातले दोन प्रश्न, पहिले दोन प्रश्न मी घेणार आहे, तिसरा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे आणि त्यानंतर मी क्वेश्चन टू घेणार आहे. ठीक आहे. सो पहिला प्रश्न मी वाचते काय आहे ते. गिव्हन बिलो आर सम ट्रायंगल्स, म्हणजे तुम्हाला काही ट्रायंगल्सच्या काही त्रिकोणांच्या आकृत्या दिलेल्या आहेत. अँड लेन्थ ऑफ द लाईन सेगमेंट्स, आणि त्याच्यातल्या जे रेषाखंड आहेत त्यांचे तुम्हाला लांब्या पण दिलेल्या आहेत. बघा इथे लांब्या दिल्या आहेत तुम्हाला, त्यांनी लेंथ दिलेल्या आहेत त्या त्या बाजूंच्या किंवा त्या त्या सेगमेंटच्या रेषाखंडांच्या. आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर. तर तुम्हाला हे आयडेंटिफाय करायचंय की पीएम हा जो किरण आहे तो ह्या अँगल पीचा, इथे एम लिहायचा राहिला, हा जो किरण पीएम आहे तो ह्या अँगल पीचा अँगल बायसेक्टर आहे किंवा नाही. तर मगाशी आपण अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी बघितली, बरोबर आहे. तर आता आपल्याला त्याच अँगल बायसेक्टरच्या प्रॉपर्टीचा उलटा उपयोग करायचा आहे. म्हणजे आधी रेशोज घ्या, गुणोत्तर घ्या बाजूंची. जर गुणोत्तर समान असतील, सेम असतील, तर अँगल बायसेक्टर आहे. आणि जर गुणोत्तर भिन्न भिन्न आली, वेगळी वेगळी आली, तर अँगल बायसेक्टर नाही. मग हे कसं करायचं? तर मगाशी आपण काय केलं होतं की हा पीएम जो आहे तो क्यूआर ला एम पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतोय. म्हणजे पहिले हा रेशो घ्या, क्यूएम अपॉन आर एम किंवा क्यूएम अपॉन एम आर, क्यूएम अपॉन एम आर. बरं, तर क्यूएम ची लेंथ किती आहे? 3.5. एम आर ची किती आहे? 1.5. दोघांचा आपण पॉईंट काढून टाका, कारण इथे पण दशांशनंतर एक अंक, इथे पण दशांशनंतर एक अंक आहे. आपण असंच दशांशून घालू शकतो. 35/15 याला पाचाने भाग लावा, 5 7 35, 5 3 15, 7/3 ह्याला म्हणा इक्वेशन 1, म्हणजे विधान 1 किंवा स्टेटमेंट 1, राईट. आता जसं आपण क्यूएम अपॉन एम आर घेतलं तसं क्यूएम आधी घेतला म्हणून पी क्यू आधी घ्या अपॉन पी आर. पी क्यू अपॉन पी आर, पी क्यू किती आहे? 7. अपॉन पी आर किती आहे? 3. ह्याला आपण संक्षिप्त रूप नाही देऊ शकत, हे ऑलरेडी शॉर्ट फॉर्म मध्येच आहे. याला म्हणा स्टेटमेंट नंबर 2. आता स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 दोन्ही चेक करा, हे पण 7/3 आहे, हे पण 7/3 आहे, सेम आहे. मग इथे आपण लिहू शकतो देअर फोर क्यूएम अपॉन एम आर इज इक्वल टू पी क्यू अपॉन पी आर, राईट. पी क्यू अपॉन पी आर इथे लिहायचं फ्रॉम 1 अँड 2. दोघांचं उत्तर 7/3, 7/3 आलंय ना, म्हणून ते 7 इक्वल आलेत. इक्वल आलेत म्हणजेच पीएम हा अँगल क्यू पी आर चा अँगल बायसेक्टर आहे. देअरफोर रे पीएम इज अँ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. म्हणजेच किरण पीएम हा कोण क्यू पी आर चा कोण दुभाजक आहे. आणि तुम्ही लिहू शकता बाय, त्याचं कारण लिहू शकता बाय कॉन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. म्हणजे कोण दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, असं कारण तुम्ही इथे देऊ शकता. आता जे इथे आपण केलं सेम आपल्याला इथे करायचंय, पुन्हा तेच करायचं. आपल्याला पुन्हा दोन रेशोज घ्यायचे. पहिले घ्या आर एम अपॉन क्यूएम, आर एम अपॉन क्यूएम इज इक्वल टू 6/8. ह्याला भाग लावा, 2 3 6 2 4 8, 3/4 विधान 1. आता घ्या, इथे आर एम आधी घेतला ना, मग पी आर घ्यावा लागेल. पी आर अपॉन पी क्यू इज इक्वल टू 7/10, 7/10. ह्याला काही शॉर्ट फॉर्म दिले नाही, कारण हे ऑलरेडी शॉर्ट फॉर्म मध्ये आहे, संक्षिप्त रूपातच आहे. सो दिस इज स्टेटमेंट नंबर 2. आता चेक करा 1 आणि 2, हे 3/4 आहे, 7/10 आहे, डिफरंट आहेत, वेगळे वेगळे. मग काय लिहायचं? देअरफोर आर एम अपॉन क्यूएम इज नॉट इक्वल टू पी आर अपॉन पी क्यू फ्रॉम 1 अँड 2. देअरफोर रे पीएम, म्हणजे या फिगरसाठी, या फिगरसाठी रे पीएम इज नॉट अँड अँगल बायसेक्टर
इज नॉट एन एंगल बायसेक्टर ऑफ एंगल आर पी क्यू. म्हणून पीएम किरण पीएम हा कोण आर पी क्यू चा कोण दुभाजक नाही हे लिहायचं. आणि पुन्हा हेच तुम्ही काय लिहू शकता बाय कॉन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम म्हणजे कोण दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हेच याचं रिझन लिहायचंय तुम्हाला. सो अशा प्रकारे आपण पहिल्या प्रश्नातली पहिली दोन उदाहरणं पाहिलेली आहेत. तिसरं उदाहरण याच प्रमाणे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता मी जाते क्वेश्चन टू कडे, 1.2 मधल्या क्वेश्चन टू कडे. क्वेश्चन वाचते, इन ट्रायंगल पीक्यूआर, इन ट्रायंगल पी क्यू आर या ट्रायंगल मध्ये पीएम 15 आहे, पीएम 15 आहे, पीक्यू 25 आहे, पूर्ण पीक्यू इज 25 म्हणून मेहरपी कंस केलेला आहे, पीआर 20 आहे, पूर्ण पीआर 20 आहे, राईट, आणि एनआरजी आहे ती 1 आहे. स्टेट वेदर लाईन एनएम इज पॅरल टू साईड आर क्यू. मग आपल्याला हे ठरवायचं आहे की एनएम ही आर क्यूला पॅरल आहे का. तर मगाशी आपण बीपीटी बघितला तर बीपीटीचा कॉन्वर्स इथे आपल्याला वापरायचा आहे. आपल्याला आधी रेशो काढायचा आहे आणि रेशो वरून आपल्याला ठरवायचा आहे. रेशो सेम आले तर पॅरल आहे, रेशो जर सेम आले नाही तर पॅरल नाही. मगाशी आपण बीपीटी मध्ये काय शिकलो, लाईन्स पॅरल आहेत म्हणून रेशो प्रपोर्शन मध्ये आहे. इथे आपण उलट करणार आहोत, इथे आधी आपण रेशो प्रपोर्शन मध्ये दाखवणार आहोत आणि म्हणून लाईन पॅरल आहे हे आपण प्रूव्ह करणार आहोत. मग आता काय करायचं, तर तुम्हाला रेशो घ्यायचा आहे पीएन अपॉन एनआर आणि पीएम अपॉन एमक्यू. पण तुम्हाला पीएन माहित नाहीये, आधी पीएन काढावी लागेल. मग पीएन कशी काढणार, तर पीएन म्हणजे पीएमची लांबी बरोबर पीआर वजा एनआर, पीआर मायनस एनआर दॅट इक्वल्स टू 20 मायनस 8 दॅट इक्वल्स टू 12. म्हणजे पीएम किती आली, 12. आता अशीच एमक्यू पण काढा. एमक्यू इज इक्वल टू व्हॉट, पीक्यू मायनस पीएम म्हणजेच 25 वजा 15 बरोबर 10. सो आपण पीएन काढली, पीएन आपली आली उद्धम रेड पेन लिहिते जे आपण काढले ते, पीएन आपली आली आहे 12 आणि एमक्यू आपली आलेली आहे 10. आता काय करा, आता जे दोन जे भाग झाले दोन बाजूंचे दोन भाग, तर त्याच्या रेशो घ्या. म्हणजे पीएन अपॉन एनआर घ्या, पीएन अपॉन एनआर इज इक्वल टू 12/8, 12/8 भाग लावा, 4 3 12, 4 2 8, 3/2 याला म्हणा विधान क्रमांक 1. सेम इकडे घ्या, पीएम अपॉन एमक्यू, पीएम अपॉन एमक्यू इज इक्वल टू 15/10, 5 आणि भाग लावा, 5 3 15, 5 2 10, 3/2, स्टेटमेंट नंबर 2 बघा सेम आलं, 3/2 3/2. म्हणजे जो रेशो पीएन अपॉन एनआरचा आहे तोच रेशो पीएम अपॉन एमक्यूचा आहे. मग इथे राहायचं देअरफोर पीएन अपॉन एनआर इज इक्वल टू पीएम अपॉन एमक्यू. हे दोन्ही रेशो समान आहेत फ्रॉम 1 अँड 2 हे आपण लिहिलं. मग देअरफोर एनएम पॅरल आर क्यू, एनएम पॅरल आर क्यू रिझन लिहायचं बाय कॉन्वर्स ऑफ बीपीटी. म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपण हे सिद्ध केलेलं आहे. सो अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधली पहिली दोन एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत. आता आपण पुढची एक्झाम्पल्स पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये.